जिल्हावासियांची इच्छा होती म्हणून उमेदवारी अर्ज भरला. संजय गायकवाडांनी म्हटले, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दाखल करायचा नसतो. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माझे शिंदेसोबत बोलणं झालं असं सुद्धा गायकवाडांनी नमूद केलंय. आपल्या सोबत आमदार संजय गायकवाड आहे. आज तुम्ही अर्ज दाखल केला शिवसेनेकडनं, मात्र विद्यमान खासदार यांचा या ठिकाणी संभाव्य उमेदवार म्हणून या ठिकाणी नाव समोर येते. तुम्ही अर्ज दाखल केला काय सांगा? काय सगळ्यात त्याच्यामध्ये मी 6 महिन्यापासून चाललेलं जिल्हावासियांची इच्छा आहे की जसं काम संजू मोणे बुलढाण्याकडे केलं असं जिल्ह्यात राहायला पाहिजे. कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण लोकसभा लढून बघूयात म्हणून हा मग अर्ज टाकला आम्ही. 2 अर्ज दाखल केले तुम्ही का पक्ष आणि शिवसेनेकडनं, काय माघार वगैरे होऊ शकते नंतर काही? अजून तर तसा काही कोणी मला म्हणजे तसा काही विषय झालेला नाही आणि अर्ज माणूस लढ्याकरताच भरत असतो ना. या संदर्भामध्ये जे तुमचे नेते आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही बोलणं झालं की त्यांनी आदेश दिले तुम्हाला? नाही, अर्ज भरून गेल्यानंतर साहेबांचं माझं आता बोलणं झालेलं आहे आणि ते अर्ज भरल्यानंतर झालं, त्याच्यामुळे बाकी काही विषय नाही. कॅमेरामन निलेश देशमुख सह गणेश सोळंकी, टीव्ही 9 मराठी, बुलढाणा.